नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पुरी भाजीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही पुरी भाजीची रेसिपी आपण घरच्या घरी बनवणार आहोत, त्याचबरोबर हॉटेलसारखी अगदी परफेक्ट अशी पुरी भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। आणि ही रेसिपी तुम्ही जर घरी बनवली तर तुम्ही कधीच बाहेरची हॉटेलमधली पुरी भाजी खाणार नाही, नक्कीच विसरून जाल। तर यासाठी परफेक्ट अशी पुरी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पुरी छान मस्त अशी चवदार अशी करण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे रवा घालणार आहे। इथे मी 2 चमचे मोठे रवा घातलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून 1 चमचा तेल घालायचं आहे, जे आपलं रोजचं खाण्यातलं तेल असतं ते तेल घालायचं आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। आणि पुरीचं पीठ शक्यतो पातळ असं नसतं चपातीसारखं, यासाठी थोडंसं घट्टसर मळायचं पीठ। इथे मला 1 वाटी पीठ आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे, तर यासाठी 1/2 वाटी पाणी लागलेलं आहे। घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला साईडला ठेवून देऊया। आणि आता आपण मसाला करायला घेऊया। 1 कांदा घेतलेला आहे कापून, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेतलेलं आहे। तर सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। टोमॅटो कांदा काढलेला आहे, यामध्येच कोथिंबीर काढायची आहे, आलं आणि लसूण, आणि यामध्ये दुसरं काहीही न घालता आपण हे मिक्सरला याची पेस्ट बनवून घेऊया। यामध्ये पाणी घालायचं नाही, असेच याला मिक्सरला फिरवायचं आहे। तर याची छान अशी पेस्ट तयार होते, अशा पद्धतीने मसाला तयार आहे। हा मसाला आपण साईडला ठेवून देऊया। आणि इथे मी वाटाणा, हिरवा वाटाणा घेतलेला आहे, तर हिरवा वाटाणा छान कोवळा आहे तसाच घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत फोडणीसाठी। त्याचबरोबर इथे मी उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे आणि छान असा उकडलेला आहे, याच्यावरची साल काढून घ्यायची। आणि साल काढल्यानंतर हा बटाटा आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे। इथं मी हाताने व्यवस्थित मॅश करून घेतला आहे बटाटा। हा बटाटा आपण साईडला ठेवून देऊया। मॅश केल्यामुळे काय होतं, आपली भाजी छान मिळून येते, यासाठी छान असा मॅश करून हा साईडला ठेवायचा। आणि यानंतर घेऊया आपण पॅन, पॅन मध्यमाच्यावरती गरम करायचं, त्यामध्ये तेल घालायचं। तुम्हाला हवं तेवढं तेल तुम्ही घालू शकता, मी 5 ते 6 चमचे घातलेलं आहे। जिरे मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की मग यामध्ये तमालपत्राची 2 पानं घातलेली आहेत मी। आणि मग यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा, कढीपत्त्याची पानं देखील घालायची आहेत। आणि हा मसाला घातल्यानंतर हा मसाला पूर्णपणे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तेलामध्ये परतत राहायचा आहे, कारण याच्यामध्ये कांदा सुद्धा कच्चा आहे आणि टोमॅटो सुद्धा कच्चा आहे, सगळंच कच्चं आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर यामध्येच आपण मसाले सुद्धा ऍड करूया। 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग मसाले छान असे शिजवून घ्यायचे, याला तेल सुटेपर्यंत, अगदी लो फ्लेमवरती, लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे आहेत। याला छान असं तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण मटार घालायचं आहे, म्हणजेच वाटाणा घालायचा आहे आणि वाटाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये। मटार कोवळा घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, तो लगेचच मऊ होतो। आणि यामध्ये मी मॅश करून घेतलेला बटाटा घातलेला आहे। हा बटाटा घातल्यानंतर यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे। इथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालत आहे
तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. खूप जास्त पातळ पण आपल्याला पुरी भाजी करायची नसते, यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी एवढ्या साहित्यासाठी पुरेसं होतं. आणि यावरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिट भाजी शिजवून घेऊया. इथे मी मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिट ही भाजी शिजवून घेत आहे. इथे झालेले आहेत 7 मिनिट आणि छान अशी भाजी शिजलेली आहे. याच्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो, यासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे. आपण बटाटा जरी शिजवून घेतलेला असला तरी भाजी शिजवून घेणं गरजेचं आहे. मस्त असा फ्लेवर याच्यामध्ये उतरला जातो मसाल्यांचा आणि खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. आपली भाजी आहे ती तयार आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भाजी आता साईडला ठेवायची आहे. यावरती झाकण ठेवून मस्त अशी हॉटेलसारखी अगदी परफेक्ट अशी भाजी तयार होते. आणि नंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि इकडे आपल्याला पुरी बनवायला घ्यायची आहे. आणि इथे मी पुरी बनवण्यासाठी पीठ परत एकदा मऊ करून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. इथे गोळे तयार आहेत, मध्यम आकाराचे गोळे करायचे. आणि अशा पद्धतीने गोळे केल्यानंतर प्रत्येक पुरी आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायची आहे. किंवा तुम्ही मोठी एखादी पोळी लाटून त्याची एखाद्या वाटीने सुद्धा पुऱ्या बनवू शकता. सगळ्या एका साईजच्या होतील, परंतु मी अशा पद्धतीने बनवत आहे. पुरी नेहमी जाडच लाटायची, याचे काठं सुद्धा जाडच ठेवायचे. सगळी सारखीच पुरी लाटली गेली पाहिजे, कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी झाली नाही पाहिजे. आणि घट्टसर अशा पिठाची पुरी बनवली आणि अशा पद्धतीने जाडसर अशी लाटली की मस्त अशी फुगते सुद्धा. आणि या होत्या सगळ्या टिप्स आपल्या पुरीसाठी आणि भाजीसाठी सांगितलेल्या. तर भाजी आणि पुरी याच पद्धतीने बनवा, खूप मस्त असे होते. आणि पुरी तुम्ही पाहू शकता लगेचच पुरी छान अशी फुगलेली आहे. आणि पुरीला छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायची. पुरी तळत असताना झाऱ्याने त्यावरती थोडं थोडं तेल ढकलायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने पुरी छान अशी फुगली जाते. आणि याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेत आहे. तुम्ही एकदा सगळ्या पुऱ्या लाटून ठेवल्या आणि मग एकदाच तळल्या तरी सुद्धा चालतात, आपला वेळही वाचतो आणि तेलही जास्त जळत नाही. तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम होईपर्यंत आरामात पुऱ्या पटापट लाटून होतात. आणि मग एकदाच सगळ्या तळून घ्यायच्या. इथे मी सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशी आपली पुरी भाजी आपण हॉटेलसारखी घरच्या घरी बनवलेली आहे. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करा, त्याचबरोबर कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.